मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मानवी शरीराची प्रमाणबद्धता म्हणजे प्रपोर्शन किती असतं, हेड किती असतात हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. तर मी गेले काही दिवस एपिसोड घेऊन येतोय, नवीन नवीन काही माहिती तुम्हाला देत आहे. तर आजच्या भागात आपण प्रपोर्शन बघणार आहोत, तर चला पूर्ण व्हिडिओ बघूया. नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आजच्या भागात आपण बघणार आहोत मानवी शरीराची प्रमाणबद्धता. तर ते प्रपोर्शन किती असतात, किती हेड असतं, कसं बघायचं, ती मापं कशी घ्यायची, तर हे बेसिकली मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. तर त्या अगोदर मी तुम्हाला महत्त्वाचं सांगेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांच्यासाठी हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. तर आत्ता मी एक बेसिक तुम्हाला सांगतो की किती पट असतात. हे 7.5 पट सरासरी जेंट्स आणि लेडीजचं हाईट असते, म्हणजे एक हेड. तर एक हेड आपण कसं चेक करायचं, तर उदाहरणार्थ आपल्या हाताची एक वीत आहे किंवा हा पंजा आहे पूर्ण, तर हा पंजा जेव्हा तुम्ही वनवटीवरती ठेवताय पूर्ण कपाळापर्यंत तुमचं एक हेड असतं. दुसरी गोष्ट, एक वीत ही परफेक्ट तुम्ही जेव्हा चेक करताय त्यावेळी एक वीत हे उंची असते चेहऱ्याची, त्याचप्रमाणे आपल्या बॉडीची 7.5 पट होते. तर ते प्रपोर्शन किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं डिवाइड केलं जातं तर ते सांगणार आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक हेड म्हणजे आपली एक वीत असते टोटल. तर ही एका वीतमध्ये आपल्या बॉडी लँग्वेजच्या एक हेड बसतं. तर ते हेड म्हणजे एक सर्कल आपण पकडू बेसिक, एक लंबट सर्कल. सर्कल म्हणजे गोल नव्हे, पूर्ण 100% गोल नाही. हा गोल कसा होतो आहे चेहऱ्याचा, तर एक गोल आहे, थोडंसं त्याचं सेंटरपासून माप खाली वाढतं आणि असा गोल येतो आहे. तर तो आपण एक ऑप्शनली लंबट गोल पकडला असा, तर हाच लंबट गोल आपण जो पकडला आहे त्याचं माप आपण ओवरऑल एक माप पकडूया इतकं आहे. तर हे आता मी पेन्सिलच्या साह्यानं बघायला लागलो. हे एक हेड झालं. दुसरं हेड म्हणजे इथं मी आता तुम्हाला मार्क करून दाखवतो. छे टोटल आपले माणसाचे म्हणजे पण 7.5 पट असतं. काही वेळा ऑब्लिकली 6.5 पण पकडलं जातं, तर हे लक्षात ठेवा. काही वेळा ते कमी जास्त होतं, तर एक तुमच्या ऑब्झर्वेशननुसार हे ठरवू शकता. 100% 7.5 आहे असं नाही. तर लहान मुलांचं 5 पट असतं. मग किती वर्षाचं आहे तेव्हा, समजा हा आता वय ह्याचं आपण पकडूया एक 10 ते 13 वर्षापर्यंत सरासरी, पण त्याच्यापेक्षा लहान असेल, समजा एक 4 ते 7 वर्षापर्यंत पकडलं असा, तर हेड पट असतं हे 4 किंवा 4.5 असं पण येतं. तर हे बदलत राहतात. लहान मुलांची 7.5 पट पूर्ण 18 वय किंवा त्याच्यापेक्षा वर 21-22 वयापर्यंत उंची पूर्ण झालेली असते, तर त्या वयापर्यंत हे बदलत असतं. मग ते 4 पासून 7.5 पर्यंत होऊ शकतं. तर आपल्या इकडे इंडियन लोकांचं, बाहेरचं परदेशी लोकांचं बघितलं तर काही उंच आहेत. निग्रोचे काही वेळा डोक्याचं प्रमाण कमी असतं, उंची जास्त असते. तर हे वेगवेगळ्या परदेशातल्या लोकांचं कमी जास्त होत असतं. काही वेळा जाड लोकांचे हेड मोठे गोल असतात, तर त्यांचं काही वेळा 5.5 पटात येऊ शकतं. तर हे 100% आहे म्हणजे असंच राहणार असं नाही. तर बेसिकली मी आता 7.5 पटाने हेडनं तुम्हाला दाखवतो. तर एक पहिल्यांदा मी आता आठ म्हणजे ह्याचा सेंटर 7.5 पट इथं होतं. हे 7.5 पट झालं तर आता इथं आपलं पहिल्यांदा हेड, ह्यानंतर एक अंदाजे थोड्याशा काही अंतरावरनं मानेचा भाग येतो आहे जो कंटेनर आपण म्हणतो. मी एक पहिली स्ट्रेट एक रेष मारून घेतो उभारण्याची त्यांची ढब. त्याचबरोबर ह्या सेंटरला पहिल्याच भागात म्हणजे हेडच्या दुसऱ्या पार्टमध्ये हा सेंटर आहे, तर सेंटरच्या वर शोल्डरचा भाग येतो. दुसऱ्या पार्टला छातीचा भाग येतो. ह्यानंतर हेच हेड, ह्या हेडचं जे माप आहे आपण जे आत्ता पेन्सिलनं मापं घेतलेले, तर तेवढ्याच सेंटरपासून इकडं एक हेड, तसे 2 हेड दोन्ही साईडला असतात. हे झालं शोल्डर आले आता आपले. त्याचबरोबर खाली बेंबीचा भाग म्हणजे बॉडीचा एक जवळपास सेंटर, इथं आता पोट इथून येतं. हे झालं पोटाचा भाग. त्यानंतर कंबर, तर कंबरेपासून बॉडीचा मेन सेंटर कंबरेपर्यंतचा भाग संपणारा
हा इथं येणार आणि तिथून खाली पायाचा भाग, पायाचा जॉईंट परत आपण ह्या सेंटरला येतो, पाचव्या आणि सहाव्याच्या मध्ये येतो. आता मी त्याच्या मसल्स लेवलला ड्रॉइंग नाही करत, तुम्हाला फक्त प्रपोर्शन दाखवतो. हे झालं इथं, यानंतर परत पिंढऱ्या जो जाड भाग खालचा आहे गुडघ्यापासून खाली येणारा. आता ह्यानंतर साडेसहा साडेसात पटातला हा अर्धा भाग आहे, तिथं आपला पायाचं टाचेपासूनचा जो चंपा म्हणतो आहे आपण खाली, तर तो येतो आहे. तर हातांचा भाग परत ह्या सेंटरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनच्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या भागाच्या मध्ये आपलं जॉईंट हाताचं येतात. हा इथंच पहिल्या भागातच दंडाचा सर्कल जो असतो हा हा संपतो आहे. त्यानंतर थोडासा सेंटरपेक्षा खाली म्हणजे असा, तिथून परत खालचा भाग आणि ह्या भागाच्या हात मनगट खाली येतं. हे आपलं प्रपोर्शन माणसाचं झालं जवळपास. आता ह्यातले मी मसल्स किंवा डिटेल्स तुम्हाला खूप नाही दाखवत आत्ता, फक्त उंचीचं साडेसात पट आहे जेंट्सचं हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर लेडीज परत पहिला पार्ट हेड, तर आता हा सर्कल झाला सेम प्रकार. आता कंबरेचा भाग आहे, पुरुषाचा जसा चौकोनी बांधा येतो तसा लेडीजचा कमी होतोय, कंबर कमी असते, तर त्यानुसार लक्षात ठेवा. सेंटर परत छातीचा दुसऱ्या लाईनवर, त्यानंतर पोटाचा भाग, इथून कंबरेचा भाग परत बाहेर जातो. कंबर राऊंड असते, पुरुषाच्या स्ट्रेट बॉडीत येतं. म्हणजे एखादा आपण आयत बघितला जवळपास पुरुषाची बॉडी ही आयताप्रमाण असते, पण लेडीजची बॉडी शोल्डर बाहेर येतात जास्त असतात हे, आणि कंबरेचा भाग बाहेर असतोय, पोट कमी असतं, त्यामुळं हे डिवाइड असं होणार हे लक्षात ठेवा. ह्याच मार्कला परत बॉडीचा सेंटर, बिंबीचा भाग परत सेंटर. म्हणजे बॉडीचं जेंट्स आणि लेडीजमध्ये खूप नाही फरक पडत, फक्त ढब. आता बघा इथं मसल्स येतात, इथं कमी येतं. फक्त अलंकारिक बॉडी जास्त लेडीजची असते, त्यामुळं मसल्सप्रमाणे तसं लेडीजची बॉडी नसते, हे एक ड्रॉइंग करताना लक्षात ठेवायचं. तर झालं गुडघ्यांचा भाग, हे सगळे सेम प्रकार आहेत, ते कुठेही बदलत नाहीत. पायाचा भाग, त्यानंतर सेम परत खाली पायाची बोटं ने चंपा परत वेगळा झाला. आता हे मी तुम्हाला प्रॉपर म्हणजे इथले मसल्सची ठेवण ह्या गोष्टी मी आत्ता सांगत नाहीत, ह्याची कारणच आहेत की पहिल्यांदा तुम्हाला हे हेड किती डिवाइड होतं हे समजणं महत्त्वाचं आहे, तुम्ही खूप त्या डिटेल्समध्ये न जाता. तर ही प्रपोर्शन फक्त बघा, ह्यातलं खूप आकार म्हणजे आता हाताचे डिटेल्स मी तुम्हाला उदाहरणार्थ हाच हात हा असा अलंकारिक असेल, तर इतकं फाईन मी आत्ता हे ड्रॉइंग तुम्हाला करून दाखवलेलं नाही, कारण हे प्रपोर्शन डोक्यात ठेवणं महत्त्वाचं आहे. कुठलंही चित्र फॉलो करत असाल किंवा कुठलंही पुस्तक फॉलो करत असाल तर इतकं ते पाठांतरित करू नका, हे तुम्हाला ऑब्झर्वेशननं समजू दे. आणि तुम्ही जितकं समजून घ्याल तुम्हाला जशा आता मला हे रिपीट लाईन्समध्ये करता येते, एखाद्याला ते एका रेषेतही करता येईल, पण महत्त्वाचं काय हे प्रपोर्शन नाही बदलत, तर प्रपोर्शन समजून घ्या. तर मित्रांनो आत्ता मी जे तुम्हाला फिगर ड्रॉइंग दाखवलं जेंट्स आणि लेडीजचं दाखवलं, तसंच लहान मुलांचं हेड किती असतं, लहान मुलांचं म्हणजे एक 10 वर्षाच्या आसपास मुलांचं हेड प्रपोर्शन बघूया. परत आत्ता मी एक 5 पट मगाशी म्हटलं होतं, 5, 5.5, 6 पट, तर तशाच पद्धतीने 5.5 ते 6 पट. त्यानंतर आता मानेचा भाग, फक्त आता जो बिंबीचा भाग आपण ह्या लाईन्सवरती येत होता तो वर येतोय, थोडासा एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथून कंबरेपासूनचा खालचा भाग आहे तो थोडा थोडासा वर सरकत येणार, म्हणजे बॉडीचा सेंटर परत इथं आला, पाय वर आलेत, परत हाताचे जे प्रपोर्शन त्याचनुसार असतील. त्यामुळे कधी ऑब्झर्व तुम्ही बघितलं बारकाव्यान तर लहान मुलांचं डोक्यांचं म्हणजे डोके मोठी वाटतात आणि ते नंतर लहान लहान होत जातात, तसंच लहान मुलांचे डोळे मोठे असतात ते परत बदलत जातात. फक्त बदललं काय, ह्या लाईन्सपेक्षा वर बेंबीचा भाग आला, बॉडीचा सेंटर पायांचा भाग हा वर आला आणि त्याचनुसार पायापासून खालचा भाग छातीचा भाग जवळपास आहे, तर इतकाच फरक लहान मुलांचा पडतो, त्याच्यापेक्षा खूप काही फरक तसा नाही. हे झालं आपण बेसिक आता लहान मुलांचं. आता मी तुम्हाला एक ओवरऑल
हेडचं प्रपोशन सांगतो की ते पार्ट कसे बघावेत. तर हेड, तर ह्या सर्कलचा सेंटर आपण पकडला तर दोन पार्ट झालेत. आता खूप वेळा असं सांगितलं जातं म्हणजे ह्या सर्कलचा सेंटर काढला, सेंटरपासून जितकं अंतर आहे तेवढंच खाली आलं म्हणजे हे म्हणजे दुसरा सर्कल, तर एवढ्या लांब हेड असतं. तर मला हे थोडंसं काही वेळा ते चुकीचं वाटतं. मला अंदाजे म्हणजे ह्या अंतरापेक्षा डिस्टन्सपेक्षा त्याचे एक हाफ किंवा तिसरा पार्ट, आता ह्याचा तिसरा पार्ट केवढा होईल, सेंटर इथं आला तर हा एवढा आहे. तर एवढं आपण तिसऱ्या पार्ट इतकं ड्रॉईंग समजा इथून खाली घेतलं इथंपर्यंत आणि मग हे जोडलं, तर मला असं वाटतं हे चेहऱ्याचं प्रोपोर्शन आपलं होतं. आता ही सेंटर लाईन आहे, ही दुसरी लाईन, ह्या मेन लाईनवर नाक आणि ह्याच्यामधल्या परत ह्याचा सेंटर नाही, ह्याच्यापेक्षा जर असं वर ओठ, इथं भोवे येणार, इथं डोळे येणार, इथं नाक येणार, मेन सर्कल आपलं जिथं संपतं तिथं खाली ओठ. आता ह्या नाकाच्या लाईन्सपासून डोळ्याच्या लाईनपर्यंत कान असतात, पण नाकाची लाईन म्हणजे सेम आता पॅरेलल नाही होत, तर हा राऊंड आहे गोल, तर ती कमी होईल थोडंसं कान. आणि हिथून वर डोक्याच्या वर केस असतात, पण भांग थोडेसे कपाळावरती असल्यामुळं ते खाली येऊ शकतात. आता मी तुम्हाला रबरने मधल्या लाईन्स काढून दाखवतो थोड्या. बेसिकली आपलं झालं प्रपोशन, त्यानंतर केसांचा भाग एक बघा. मान एक ढोबळमानाने इतकं तुम्ही लक्षात ठेवलं प्रपोशन तरी झालं. आता हेच तुम्ही प्रोफाईल केलं, सर्कल आहे सेम प्रमाण अंतर खाली घेतलं, पण आता हा सर्कल प्रॉपर नसून थोडासा लंबट सर्कल करा मागे. ह्या सर्कलच्या सेंटरला वनवटीचा एक बोन्स असतो मानेपर्यंत संपणारा, तो इथं येतो. परत सेंटर नाक झालं, इथं जसं सांगितलं तसंच भोया, त्याच्यानंतर डोळे, इथं नाक, त्यानंतर ओठ आणि या बोन्सपेक्षा थोडंसं खाली त्वचेचा पार्ट झालं. परत केस, तर हिथून मागे कान, ह्या दोन लाईन्सला मी मगाशी सांगितलंय तसंच. तर ही लाईन मानाची, मागची लाईन इथून आली, पुढची लाईन झालं टोटल प्रोफाईल हेड. तर हे इतकं ढोबळमानाने तुम्हाला प्रपोशन समजणं पहिलं गरजेचं आहे. इथं मी तुम्हाला नवीन दाखवतो हेड. आता मी मधल्या लाईन्स मारत नाही जास्त, इथं नाक. आता हे डोळ्यांचं प्रपोशन कसं ठरवायचं, तर एक डोळा आहे समजा, ह्या डोळ्याचं हे माप आहे, तर त्यापासून तीन डोळे असतात, हे तीन डोळे झाले म्हणजे मधला डिस्टन्स एका डोळ्याचा असतोय, हे मधला डिस्टन्स एक डोळामध्ये परत असेल तर हे डोळे. तर हे तसंच प्रपोशन बेसिकली आता ठरवायचं. इथून इथं एक डोळा आहे, दुसरा, तिसरा, झालं तीन डोळ्यांचं प्रपोशन, म्हणजे मधलं तुम्हाला अंतर हे मिळालं. तर ह्याच बॉक्सप्रमाणे नाक खाली येतं, बोबोळाचे सेंटर काढलेत तुम्ही परत, तर त्याचं सेंटर जो आहे खाली ह्या लाईन्स मिळाल्या तुम्हाला, तर इथं ओट असतात, हे तुम्हाला बोबळाच्या सेंटरनुसार मिळालं. डोळे संपतात आतल्या बाजूला, तिथून खाली नागपुड्यांचं सेंटर मिळालं, हा एक ब्लॉक कपाळाचा येतो जिथं भोया संपतात, हे सेम प्रकार कानाचे. हे मी तुम्हाला इतकं रफ पद्धतीने सांगण्याचं कारण टेक्निकली आहे म्हणून इतकं भीती मनात घेऊ नका असं माझं एवढंच हेतू आहे, त्यामुळे मला हे इतक्या सोप्या पद्धतीने सिम्पल सांगता येईल तेवढं मी ते सांगायला लागलोय. कारण चित्रकलेत खूप वेळा असं होतं की ड्रॉइंगच्या भीतीपोटी ते महत्वाचं आहे चित्रकलेत, पण एक सहजता असते चित्राची ती निघून जाते आणि तुम्ही मग ते स्केल मारून काढल्यासारखं सगळं चित्र अॅनाटॉमीन हे बरोबर असेल काही वेळा, पण त्यातल्या एक सजीवता सहजता असते कलात्मकता असते ती चित्राची निघून जाते, म्हणजे तांत्रिक होतं चित्र. तर ते होऊ नये ह्यासाठी मला असं वाटतं जेवढं तुम्ही सहज चित्र समजून घ्याल आणि तुम्हाला दिसतंय तसं पेंट कराल त्यावेळी ते तुम्ही पेंट केलेलं त्या चित्रात दिसायला लागेल. तर हे झालं बेसिक हेडचं. तर ह्याच हेडनुसार जिथं कपाळापासून इथंपर्यंत आपण आता एक प्रपोशन जे बघतो एक विथचं सरासरी, तर त्याच विथच्या प्रमाण हात असतोय.
हाताचा पंजा, तर हे बरोबर हाताच्या एंडपासून शेवटच्या बोटाच्या उंचीला ते संपतो. तर हे बेसिकली एक पंजा म्हणजे आपला पूर्ण हात हेड, आणि हेडच्याच मापात आपण पूर्ण बॉडीचं पण प्रपोर्शन बघू शकतो. हे झालं बेसिकली बॉडीचं स्ट्रक्चर. त्यानुसार डोळ्यांचं प्रमाण लहान मुलांसाठी, म्हणजे हे जे प्रपोर्शन दाखवलं त्यावेळी लहान मुलांचे डोळे मोठे असतात, डोकं मोठं असते. नंतर ते जसं मोठं होत जाईल बॉडी पूर्ण प्रपोर्शनमध्ये 7.5 पटापर्यंत येईल, म्हणजे 20-22 वयाचा मुलगा होईल त्यावेळी ते प्रपोर्शनल त्याचे बॉडी लँग्वेज शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते सेम दिसायला लागतं. तर आता आपण हेडचं प्रपोर्शन बघितलं, आजच्या भागात काय काय गोष्टी आपण बघितल्यात बघा, पूर्ण शरीराची रचना कशी असते, बॉडी लँग्वेज जेंट्स लेडीजची, त्यानंतर लहान मुलग्याचं एक मी बेसिक उदाहरण तुम्हाला दिलं, आणि हेडचं, त्याचबरोबर मी तुम्हाला हाताचा पंजा किंवा त्याचं प्रपोर्शन बेसिकली सांगेल. तर आजच्या भागात हे आपण बघितलेलं आहे, ह्यानुसारही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही जरूर विचारा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला कळवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे बघायचे असतील तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही केलं नसेल तर जरूर करा. हाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच. जाता जाता मी हे सांगेन की हे जे मी सांगतो आहे ते तुम्ही जरूर फॉलो करत चाला, आणि जितकं जास्त तुम्हाला काम करता येईल, जितकं जास्त ड्रॉईंग करता येईल, डेली सवयीनुसार 10 तरी स्केचेस करता आले तर ह्या सवयी जरूर लावा. कारण फक्त माझे व्हिडिओ बघून तुम्हाला चित्रकला येईल असं कधीच होणार नाही, ह्याच्याबरोबर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच वेळ द्यावा लागेल, त्यासाठी मी काही करू शकत नाही. तर ओके, आजच्या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.